हॅलो फ्रेंड्स केक फ्लेवर अँड मोर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा मनापासून स्वागत मी शीतल आज मी तुम्हाला लहान मुलींना आवडणारा स्पेशल असा फ्रोझन थीम केक कसा बनवायचा हे दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा केक टू टीयर केक बनवलेला आहे यासाठी मी काही साहित्य वापरलं कसं वापरलं हा टू टायर केक कसा केला याची सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी आता आजचा केक हा दोन किलोचा आपण बनवणार आहे टू टायर यासाठी मी हा आठ इंचा टीन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी तीन कप व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेऊन याच्यामध्ये मी बटरस्कॉचचे इसेन्स वन टी बी एस के घालून घेतलेला आहे आणि हा दुसरा स्पॉन्ज हा मी एक कप प्रीमिक्स घेऊन हा स्पॉन्ज मी सहा इंचा टीनमध्ये बेक करून घेतलेला आहे आता स्पॉन्ज पूर्णपणे आपले थंड झालेले आहेत मी ते डिमोल्ड हे करून घेतलेले आहेत हा केक मी आठ इंचा स्पॉन्ज हा मी क बेक करून घेतलेला आहे जेणेकरून आपला हा स्पॉन्ज खालचा बेस जो आहे तो मोठा होण्यासाठी मी आठ इंचाच्या टीनमध्ये हा मी स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे नेहमीप्रमाणेच आपण वरचा जो ड्राय पोर्शन आहे तो आता मी कटर नाईफच्या सहाय्याने काढून घेणार आहे आता आपण कटर नाईफनी पहिली लेअरही कट करून घेऊया मस्त आपला हा स्पॉन्ज स्पॉन्जही द्या झालेला आहे याच्यामध्ये मी तीन टेबल स्पून म्हणजेच तीन मोठे चमचे तेलाचे घालून घेतलेले होते आणि हा स्पॉन्ज आपला नेहमीप्रमाणेच मी बेक करून घेतला होता आता मी दुसरी लेअरही कट करून घेणार आहे आता तीन लेयर ही आपल्या कट करून व्यवस्थित अशा झालेल्या आहेत आता आपण आपला केक हा आयसिंगला घेऊया तर पहिली लेअर ही आपण पाण्याने व्यवस्थित अशी सुक करून घेऊया मी आता मालास कंपनीचं बटरस्कॉचचं क्रश घेतलेला आहे आणि हे, हे क्रश आता आपण या स्पॉन्जवर एक ते दोन चमचे घालून घेऊया व्यवस्थित असं आपण क्रश आता घालून घेऊया आणि पॅलेट नॅपच्या साह्याने ते अगदी व्यवस्थित असं स्प्रेड करून घेऊया आता स्प्रेड करून झाल्यानंतर आपण आता याच्यावर क्रीम घालून घेऊया आणि क्रीम आपण ही पॅलेट नॅपच्या साह्यानेच व्यवस्थित अशी स्प्रेड करून घेऊया क्रीम कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कितीही लावू शकता आता क्रीम लावून झाल्यानंतरही पुन्हा जे 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 हे काही बटरस्कॉचचे जे क्रंच आहेत म्हणजे जे कॅरेमल आहेत ते आता आपण याच्यावर घालून घेऊया त्याच्या अगोदर आपण पुन्हा क्रश घालून तो व्यवस्थित असा स्प्रेड करून घेऊया आणि क्रश स्प्रेड करून झाल्यानंतरच आपण याच्यावर आता हे काही जे मी बटरस्कॉचचे कॅरेमल तुम्हाला दाखवले होते तेही घालून घ्यायचे आहे याने काय होतं केक खाताना आपल्याला या या कॅरेमलचा जो क्रंच आहे तो खूप खाता आणि छान लागतो आणि केक खूपच टेस्टी असा होतो म्हणून हे बटरस्कॉचचे जे आहेत ते आपल्याला याच्यावर आता घालून घ्यायचे आहे आणि हे झाल्यानंतर आता आपण याच्यावर पुन्हा आपली ही दुसरी लेअर म्हणजेच आपण जी पहिली लेअर जी कट करतो ती आता मी उलटी करून ठेवलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच ह्या दोन लेअरमधला गॅप आपण आता व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे क्रीमने गॅप भरून झाल्यानंतर आता आपण ही दुसरी लेअर आहे ती व्यवस्थित अशी सोप करून घ्यायची आहे सोप करून व्यवस्थित झाल्यानंतर मी बटरस्कॉचचा क्रश आपल्या ह्या स्पॉन्जवर पुन्हा एक एक चमचा टाकून घेऊन तो पॅलेट नॅमच्या सहाय्याने व्यवस्थित असा स्प्रेड करून घेतलेला आहे आणि स्प्रेड करून झाल्यानंतर पुन्हा आपली तीच प्रोसेस आपण म्हणजेच क्रीम पुन्हा या आता लेअरवर टाकून घ्यायची आहे क्रीम टाकून आपण ते आता व्यवस्थित असं मी स्प्रेड करून घेणार आहे आणि स्प्रेड करून झाल्यानंतर पुन्हा मी आता या लेअरवरती आपला बटरस्कॉचचा क्रश घालून घेणार आहे एक ते दीड चमचा क्रश मी याच्यावर घालून पुन्हा पॅलेटनॅपच्या सहाय्याने व्यवस्थित असं स्प्रेड करून घेणार आहे बटरस्कॉच फ्लेवरचा केक हा खूपच खायला टेस्टी लागतो तुम्हीही नक्की घरी ट्राय करून बघा हा फ्लेवर आता मी याच्यावर थोडेसे कॅरेमल घालून घेत आहे हे क्रंचेस बटरस्कॉचचे आणि शेवटची म्हणजेच तिसरी लेअर आपली ले आता मी हे ठेवून घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित असं सोक करून घेणार आहे सोक करून व्यवस्थित झाल्यानंतर आपण आपण आता याच्यावर लगेच क्रम कोटिंग करून घेणार आहोत क्रम कोटिंगसाठी मी थोडीशीच आपली साधी क्रीम टाकून व्यवस्थित असं मी क्रम कोटिंग करणार आहे आणि क्रम कोटिंग करून कंपल्सरी दहा ते पंधरा मिनटं आपण हा आपला स्पॉन्ज किंवा आयसिंग केलेला जो केक आहे तो आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून फायनल फिनिशिंगला जर हा आपण घेतला केक तर आपल्याला फायनल फिनिशिंगही आपल्याला करायला खूपच सोपं पडतं दहा ते पंधरा मिनटानंतर मी हा केक बाहेर काढून घेतलेला आहे आणि मी साध्या क्रीममध्ये तीन ते चार ड्रॉप हे स्काय ब्ल्यू कलरचे घालून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारची क्रीम तयार करून घेऊन याच क्रीमने मी आता हा आपला केक कवर करून घेणार आहे फ्रोझन थीम केक करायचा आहे याच्यामुळे मी आजचा हा स्काय ब्ल्यू कलर वापरलेला आहे व्यवस्थित असा आता आपण याला पूर्ण बाजूने मी ह्या क्रीमने कवर करून घेणार आहे आता क्रीम सगळीकडे लावून घेतल्यानंतर आता मी स्टीलचं स्क्रॅपर घेत आहे आणि ह्या स्क एका स्क्रॅपरद्वारा एक आपण आता ही बाजूची फिनिशिंग आहे ती फिनिशिंग मी हळूहळू करून घेत आहे टर्न टेबल आपला खूपच हळू फिरवायचा आहे आणि अलगत अशी आपली ही फिनिशिंग करून घ्यायची आहे आता तुम्ही बघितलं असेल केकच्या वरती जो पांढरा भाग आहे त्याला क्रीमने आपण का कवर केलं नाही तर यासाठी केलं नाही की आपल्याला याच्या याच्यावर दुसऱ्या दुसरा टिअर ठेवून घ्यायचा आहे याच्यामुळे तिथं काही गरज नाही मला वाटली म्हणून मी तिथं क्रीम लावली नाही आता व्यवस्थित असं स्क्रॅपरने आपण बाजूची फिनिशिंग करून घेतलेली आहे बघा जिथं जिथं आपला बेस दिसत आहे तिथं मी थोडीशी पुन्हा क्रीम लावून घेत आहे आणि पुन्हा आपल्याला आता याच्यावरून एकदा स्क्रॅपर फिरून घ्यायचा आहे मी आता एक प्लास्टिकचं आपलं साधं स्क्रॅपर घेतलेला आहे आणि याच्यावर बघा मी नेव्ही ब्ल्यू कलरचे असे तीन ते चार ड्रॉप मी टाकून घेतलेले आहेत आपल्याला मी जेल कलर घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवत आहे मी कुठला यूज केलेला आहे आपल्याला ही जेल कलर नेव्ही ब्ल्यू कलरचा मी वापरलेला आहे आणि ते स्क्रॅपर बघा आता मी अलगद असं केकला बाजूने अशा प्रकारे मारून घेत आहे जेणेकरून आपल्या केकचा जो कलर आहे तो कलर थोडा डार्क शेडमध्ये तयार व्हावा आणि दिसायलाही खूपच सुंदर दिसावा यासाठी मी हे आयडिया केलेले आहे बघा मस्त आता आपला जो खालचा बेस आहे तो आता तयार झालेला आहे वरचा टीयर आपण करण्यासाठी मी हा बघा एक कप प्रीमिक्स वापरून केलेला आहे मी हा स्पॉन्ज सहा इंचच्या टीनमध्ये मी बेक करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी वन टी एस पी बटरस्कॉच इसेन्स घालून घेतलेलं होतं आता नेहमीप्रमाणेच आपला जो वरचा जो भाग आहे तो थोडासा मी ड्राय झालेला कटर नाईफ जसं मी तो कट करून घेणार आहे व्यवस्थित असा आणि कट करून झाल्यानंतर आपण आता याचे तीन लेअर कट करून घेणार आहोत आता तीन लेअर आपण व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत पहिली लेअर कट करून झालेली आहे दुसरीही त्याचप्रमाणे मी कट करून घेतलेली आहे आता तीन लेअर व्यवस्थित कट करून झाल्यानंतर पहिली लेअर आपण आता लगेच सोक करायला लगे घेऊया आणि सोक करून व्यवस्थित असं झाल्यानंतर आपण आता याच्यावर क्रीम घालून घेऊया आणि क्रीममध्येच मी आता थोडासा बटरस्कॉच क्रश घालून घेणार आहे आणि ते मिक्स करून ही ही प्रोसेस तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि ती व्यवस्थित आता तर, या लेअरवरती आपण स्प्रेड करून घेणार आहोत आता स्प्रेड करून झाल्यानंतर आणखीन थोडासा तुम्ही याच्यावर क्रश घालू शकता आता पुन्हा मी याच्यावर थोडासा क्रश घालून घेणार आहे आणि तो पॅलेट नॅपच्या सहाय्याने स्प्रेड करून घेणार आहे व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर आपण आता याच्यावर जे आपले बटरस्कॉचचे जे कॅरेमल आहेत क्रंच ते आपण घालून घेऊया आणि पुन्हा आता याच्यावर आपली जी दुसरी लेअर आहे ती व्यवस्थित अशी ठेवून घेऊन पुन्हा तीच प्रोसेस म्हणजेच अगोदर क्रीमने हे दोन लेअरमधला गॅप आपण भरून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आपण हे भरून घ्यायचं आहे आणि मगच दुसरी लेअर सोक करायची आहे याने काय होतं अगोदर जर आपण ही लेअर सोक केली तर ही लेअर आपली जी आहे ती पूर्णपणे बसून जाते म्हणजे चपटी होते त्याच्यामुळे आपल्याला अगोदर क्रीमने हा गॅप भरून मगच दुसरी लेअर सोक करायची आहे आता मी दुसरी लेअर ही व्यवस्थित अशी सोक करून घेणार आहे आणि पुन्हा आपली तीच प्रोसेस म्हणजेच मी याच्यावर थोडंसं क्रश घालून पुन्हा ते स्प्रेड करून परत आपल्याला याच्यावरती क्रीम घालून घ्यायची आहे आता मी याच्यावर क्रीम टाकून घेत आहे आणि ती व्यवस्थित अशी स्प्रेड करून घेणार आहे मधुनधून पॅलेटने उभा पकडूनही आपल्याला पूर्ण आपल्या केकला आपण फिनिशिंगही देऊन घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आता पुन्हा मी क्रश टाकून तीच प्रोसेस आपण करत राहायची आहे आणि आता याच्यावर आपण पुन्हा आपले जे बटरस्कॉचचे जे कॅरेमल आहेत ते पुन्हा आपण याच्यावर घालून घ्यायचे आहेत कॅरेमल आपले हे व्यव टाकून झाल्यानंतर आता आपली तिसरी लेअर म्हणजे शेवटची जी लेअर आहे ती आता व्यवस्थित टाकून घेऊया आणि आता आपण ही सोक करून घेऊया आणि सोक करून व्यवस्थित असं सोक करून घ्यायचे आहे आणि ते झाल्यानंतर आपण याला क्रम कोटिंग करून घ्यायचे आहे आता आपन, 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 आता क्रम कोटिंग मी व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता करून घेतलेलं आहे आणि क्रम कोटिंगनंतर आपण आता पहिल्या लेअरला जशी आपण क्रीम लावून घेतली होती ब्ल्यू कलरची तशीच ह्याही आपण स्पॉन्जला पूर्ण ब्ल्यू कलरची क्रीम आपण आता लावून घेणार आहोत बाजूने मी आता पूर्ण ब्ल्यू कलरच्या क्रीमने बाजूचा मी केक आपल्या कवर करून घेतलेला आहे आता वरती आपण पूर्ण त्याच कलरच्या क्रीमने आपण आता वरच्या बाजूची म्हणजेच टॉपची व्यवस्थित अशी क्रीम टाकून फिनिशिंग करून घेणार आहोत फिनिशिंग आपल्याला करताना अगदी व्यवस्थित म्हणजेच बघा मी पॅलेट नाईफ हा कसा पकडलेला आहे म्हणजेच पॅलेट नाईफ आपल्याला अज्जात तिरका पकडूनच आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि आता मी स्क्रॅपरद्वारे बाजूचे मी आता फिनिशिंग करून घेणार आहे मस्त फिनिशिंग व्यवस्थित करून झाल्यानंतर आपण आता वरची म्हणजे आपली जी टॉपची आहे त्याचीही फिनिशिंग करून घेऊया यासाठी आता मी पॅलेटनेप एकदम स्वच्छ घेतलेला आहे आणि पॅलेटनेप स्वच्छ घेऊन बघा मी वरची जी ही जी एक्स्ट्राची क्रीम आलेली आहे ती सगळी मी आता पॅलेटनेपच्या साह्याने काढून घेत आहे अशा प्रकारे फिनिशिंग करून झाल्यानंतर मी पॅलेट नाईफवर नेव्ही ब्लू हा जेल कलर आहे ते दोन चार ड्रॉप मी या पॅलेट नाईफवर टाकून ते बघा अशा प्रकारे मी केकच्या बाजूने मी हे लावून घेणार आहे जेणेकरून आपण पहिल्या आपल्या केकला ज्या प्रकारे कलर केलेला आहे तसंच यालाही करायचं आहे आता हे स्क्रॅपरने मी हळूवार अशा प्रकारे फिरवून घेणार आहे बघा जेणेकरून आपली जी ब्ल्यू कलरची जी शेडिंग आहे ती थोडीशी डार्क होईल आणि दिसायलाही ते खूपच सुंदर दिसेल मस्त बघा खूप सुंदर कलर आपल्या ह्याला तयार झालेला आहे आता व्यवस्थित अशी फिनिशिंग करून आपली झालेली आहे आता मी एकावर एक असे एक दोन लेअर मी ठेवून घेतलेले आहेत आणि आता मी याला बॉर्डर करण्यासाठी गोल नोजल म्हणजेच गोल आकाराचं नोझल वापरलेला आहे याचा फोटो मी तुम्हाला दिलेला आहे बॉर्डर काढून घेणार आहे हे बघा आता हे गोल आकाराचं नोझल का वापरलं असेल मी कारण आपल्याला फ्रोझन थेम आपण केक करतोय बर्फाचा आपल्याला थोडासा लुक यावा यासाठी मी हे नोझल यूज केलेलं आहे आता पूर्ण वरती बॉर्डर करून झाल्यानंतर खालतीही मी तेच नोझल वापरून बॉर्डर करून घेतलेले आहे आता फ्रोझनचा आपल्याला थोडासा लुक देण्यासाठी मी हे फाउंडन पांढऱ्या रंगाचं फाउंडन घेऊन मळून ते पूर्ण बघा अशा प्रकारे मी लाटून घेणार आहे आता मी हे प्लंगर्स घेतलेले आहेत बघा आपण हे फ्रोझन थीमसाठी आपल्याला हे प्लंगर्स वापरायचे आहेत केक मटेरियल शॉपमध्ये हे इझिली अवेलेबल होतील त्याने मी अशा प्रकारचे बघा हे कट करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला असा शेप आपला तयार होईल तुम्ही बघू शकता मस्त आता मी असेच काही छोटे काही मोठे हे साईजचे काही शेपच्या आकाराचे मीही अशा प्रकारचे शेप काढून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता मी पूर्ण काही छोटे काही मोठे हे तीन प्लंगर्स आहेत तिन्ही साईजचे मी हे शेप तयार करून घेणार आहे आता पूर्ण वेगवेगळ्या साईजचे म्हणजेच काही छोटे काही मोठे हे तीन साईजचे मी हे फ्रोझन्स शेप कट करून झाल्यानंतर आपण आता ह्याच्यावर ते अप्लाय करून घेऊया मी आता ह्या शेपचे रँडमली मी या केकवरती सगळीकडे सगळ्या बाजूनी हे अशा प्रकारचे बघा मी शेप जे तयार केले होते फॉन्डनचे ते मी अप्लाय करून घेणार आहे काही छोटे काही मोठे हे दोन्ही लेअरवरती मी रॅन्डमली लावून घेणार आहे खूपच सुंदर आजचा केक हा आपला होणार आहे बघा तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी लावून हे आपले शेप सगळे फ्रोजनचे मी अशा प्रकारे बघा अप्लाय करून घेतलेले आहेत केकवरती आणि आता हे माझ्याकडं काही बघा फ्रोझनचे फ्रोझन थीमचे काही टॉपर्स आहेत ते टॉपरही मी आता या केकवरती अप्लाय करून घेणार आहे हे अशा प्रकारे मी बघू शकता बघा हे फ्रोझन थीमचे केक मटेरियल शॉपमध्ये इझिली ॲवेलेबल होतील अशा प्रकारचे हे काही टॉपर्स मिळाले आहेत मला मी ते अशा प्रकारे लावून घेत आहेत तुम्ही बघू शकता मी जे काही फ्रोझन थीमचे जे टॉपर आहेत ते टॉपर मी अशा प्रकारे केकवरती हे बघा अप्लाय करून घेतलेले आहेत मस्त खालती मी दोन टॉपर्स लावलेले आहेत ला आणि वरती जे काय चार आहेत ते चारही टॉपर मी वरच्या टॉपला लावून घेतलेले आहेत ला बघा सुंदर किती सुंदर आपला आजचा केक हा तयार झालेला आहे तर आजचा फ्रोझन थीमचा केक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन केकच्या फ्लेवर डिझाईन आणि थीमसोबत व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद